उद्या दुपारी 4 वाजता पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी यांची बैठक बोलावलेली आहे असा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून मला निरोप आलेला आहे। मी त्या बैठकीला जाणार आहे, परंतु अजूनही आम्ही आमच्या मागण्याशी ठाम आहोत। गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटनी 400 रुपये दुसरा हप्ता मिळाला पाहिजे, या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत। उद्या जर का ही बोलणी पिसकटली तर 17 तारखेला गृहमंत्र्यांना घेराव घालायचा आमचं कार्यक्रम आणि आंदोलन निश्चित आहे। त्याचबरोबर रविवारी 19 तारखेला चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहोत आणि सरकार, कारण सरकार एवढं होऊनसुद्धा आमचे दखल घ्यायला तयार नाही, तेव्हा चक्काजामचंही आंदोलन करणार आहोत आणि 19 तारखेनंतर मग पुढच्या आंदोलनाची आम्ही दिशा ठरवू। आता बरेचसे कारखाने गाव उसाविना बंद पडलेले आहेत, जे अजून चालू आहेत त्या भागामध्ये आता उद्यापासून झंझावाती असे दौरे चालू होतील। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकरी ऊस पुरवणार नाही असं हात वर करून सगळ्यांनी ठरवलेलं आहे।